वारंवार राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडणाऱ्या काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची एकमुखी भूमिका मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सर्वच मंत्री आणि प्रमुख नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीची दादागिरी सहन करू नका असा आग्रह या बैठकीत सर्वांनी धरला. तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीत माघार घ्यायची नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. महाराष्ट्रावर पसरलेल्या दुष्काळाच्या छायेची अखेर राज्य सरकारनं दखल घेतली आहे. राज्यातले 123 तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सरासरीच्या 50% कमी पाऊस झालेल्या तालुक्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. तसंच या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे. कृषी पंपांच्या वीज बिलात 33% सवलत देण्यात आली असून शेतसराही माफ करण्यात आलाय. एलबीटीबाबत राज्य सरकारनं हात झटकले आहेत. एलबीटीचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकांना दिला आहे. शहरात जकात लागू करावी की एलबीटी याचा निर्णय महापालिकेनंच घ्यावा असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे आता एलबीटीच्या निर्णयाचं लोडणं महापालिकांच्या गळ्यात बांधण्यात आलंय. दहीहंडीवरील हायकोर्टाच्या निर्बंधांविरोधात दहीहंडी समन्वय समितीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हायकोर्टानं 20 फुटांपेक्षा जास्त थर लावण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक आयोजकांनी दहीहंडी उत्सवच रद्द केले आहेत. मुंबई हायकोर्टानं दहीहंडीवर लादलेल्या निर्बंधांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हिंदू उत्सवांवरच निर्बंध का लादले जातात असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. हिंदू उत्सवातच मांजरासारखे आडवे का येतात असाही प्रश्न त्यांनी यावेळी केला. दहीहंडी उत्सवावर हायकोर्टानं टाकलेल्या निर्बंधाबाबत फेरविचार याचिका करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाली. यंदा निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात अडचणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. काही नियमांमध्ये बदल करावे लागतील असंही सरकारचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच असा निर्धार पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केला आहे. मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या दृष्टीनंच शिवसैनिकांनी मोर्चेबांधणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचा पुनरुच्चार रामदास कदम यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज्य आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरील पेड न्यूज प्रकरणाची सुनावणी 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणाचे तक्रारदार माधव किन्हाळकर यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेश करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. दलित अत्याचारांमागे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खैरलांजी प्रकरणी आपला आवाज दाबण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मागितल्यानं शहर जिल्हाध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अहमदनगरमधून महापौर संग्राम जगताप यांच्यासोबतच शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही उमेदवारी मागितलेली आहे. उमेदवारी मागितली तर कायमचा संप अशी धमकी काळे यांना 2 अज्ञात इसमांनी दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. सेंट्रल रेल्वेनं 20 AC डबल डेकर आणि विशेष शताब्दी ट्रेनची घोषणा केली आहे. डबल डेकर स्पेशल ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी अशी धावणार आहे. या स्पेशल ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवासी केवळ इंटरनेटद्वारेच आरक्षण करू शकतात. मुंबई मेट्रोमध्ये आता प्रत्येक डब्यात महिलांसाठी एक भाग आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापनानं घेतला आहे. 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. 4 डब्यांच्या मेट्रोमध्ये प्रत्येक डब्यात एका रेषेद्वारे एक भाग हा आरक्षित करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टानं राज्यातील सर्व पोलीस स्टेशन्समध्ये तात्काळ CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. देशात जेलमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक आढळून आलंय. हे CCTV पोलीस स्टेशनच्या प्रत्येक रूममध्ये बसवण्यात यावेत. तसंच या कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंग वर्षभर तरी संग्रही ठेवावं असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. रक्कम दामदुप्पट करून देतो अशा भूलथाफा लोकांना देऊन लुबाडणाऱ्या चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय मराठे असे या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. गुंतवणूकदारांचे 3 कोटी रुपये त्यानं लंबास केल्याचा संशय आहे.
2009 साली मुंबई महापालिका प्रशासनानं नोकर भरती प्रक्रिया राबवली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अजूनही सेवेत रुजू करून घेतलेलं नाही. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी काल मातोश्री बाहेर धरणं आंदोलन केलं, पण मातोश्री भेटीनंतरही त्यांच्या पदरी काहीच पडलं नाही. नाशिकमधल्या वडजाई, मातानगर, मखमलाबाद परिसर, पंचवटी या भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो आहे, त्यामुळे कावीळ, जुलाब, उलट्यांसारखे आजार होत आहेत. गटारीच्या खोदकामात मलवाहिनीचे घनपाणी जलवाहिनीतून येत आहे, त्यामुळे हा प्रश्न गंभीर झालेला आहे. महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. नाशिक महापालिकेनं पूररेषेतल्या बांधकामांना कालच्या महासभेत मंजुरी दिलेली आहे. अखेर 4 वर्षांनी महापौरांनी पूररेषेतल्या बांधकामांना परवानगी दिल्यानं हजारो नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र नागरिकांनी स्वतःच्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी घेत बांधकाम करावं, तसंच भविष्यात कोणतीही दुर्घटना झाली तर महापालिका त्याला जबाबदार राहणार नसल्याची अटही यामध्ये घालण्यात आली आहे. पुण्यात एकेकाळी रंगीबेरंगी फुलपाखरांनी भरलेलं राज्यातलं एकमेव फुलपाखरू उद्यान आता उद्ध्वस्त होणार आहे. फुलपाखरू उद्यानाच्या जागी 2 कोटी खर्चून तारांगण उभारण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे. नगरसेवक आबा बागुल यांच्या हट्टापायी हे सगळं सुरू असल्याचा आरोप होतोय. जगामध्ये गुलाबाच्या फुलांच्या 600 विभिन्न जाती आहेत. यात आता नव्या जातीची भर पडलेली आहे, तो आहे नमो गुलाब. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने गुलाबाचा हा नवा प्रकार ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी याला संमती दिली आहे. काल डोंबिवलीत रोज गार्डनचं उद्घाटन करण्यात आलं. डोंबिवली पश्चिमेला हापशीबाबा नगरात हे रोज गार्डन साकारलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.